जय मल्ला चालनाचा सर्व प्रशिक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा 47वा शुभारंभानिमित्त महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे आले होते। त्याप्रसंगी त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेने आपला अनिल देशमुख होईल ही नवाब मलिकांना भीती आहे आणि याच भीतीतून ते केंद्रीय तपास यंत्रणेवर आरोप प्रत्यारोप करून ग्राउंड तयार करत असल्याची टीका राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे। राज्यात भाजपचे सरकार येणारच, तो दिवस लांब नाही, फक्त ते आज येईल की उद्या याबाबत आम्ही भविष्यवाणी करणार नाही, असे सांगत नारायण राणे रामदास आठवलेंच्या विधानावर त्यांनी घुमजाव केला। राज्यातील सरकार हे महाविकास आघाडीपेक्षाही वसुली सरकार म्हणून बदनाम झाले असल्याचे सांगत दरेकरांनी राज्यात ईडीच्या कारवाया व्या आमच्या सांगण्यावरून होत असे सांगत त्या यंत्रणा आपल्या चौकटीत राहून काम करत असल्याचे स्पष्ट केले आहे। जर केंद्रीय तपास यंत्रणांनी चुकीचे कामे केले तर न्यायव्यवस्था आहेच, असे म्हणत राज्य शासनावर त्यांनी चौफेर टीकाशस्त्र सोडले। राज्य सरकारवर कुठलीही टीका केली तर ते लगेच केंद्राकडे बोट दाखवून आपलं अपयश लपवत असल्याचे सांगून त्यांनी येथून सामनाच्या आजच्या आपल्या अग्रलेखावर टीका केली असून आज दरेकरांच्या हस्ते शहादा येथील सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याचा ऊस काळम हंगामाचा शुभारंभ विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आला। शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार। नाक्यावरची लढाई आहे का? तुम्ही असं केलं लहान मुलांचं असतं, तू असं केलंस तर मी असं करतो, परत ते पहिलवान आखाडा बोलतात बनवलंय, एकटेच लोळतायत त्या आखाड्यात, आम्ही तर कुठे स्पर्धा करायला पण येत नाही त्यांच्याशी। आणि आता मला वाटतं त्यांना भीती वाटते की आपला पण अनिल देशमुख होईल, कारण शेवटी आपण काय पेरून ठेवलेलं असतं तर खाई त्याला कवकवे, आपल्या मराठीत मन आहे ना, मग त्यांना असं वाटतंय की बाबा माझे आता काही जे कारनामे आहेत ते तर या तपास यंत्रणांच्या हाती लागत नाहीत, ते तर शोधत नाहीत ना, कारण काय केलेलं असतं त्यांना माहीत आहे ना, आणि त्याच्यामुळे त्यांना त्या भीतीपोटी उद्या जर झालं असं तर बोलतील मी पहिलं सांगितलं होतं, म्हणून कदाचित त्याच्यासाठी ग्राउंड तयार करत असत नाही। आता चाललंय महाराष्ट्रामध्ये आपण बघताय ना, कारखाने त्या ठिकाणी बंद पाडायचे, बंद 400-500 एकरची जमीन असणारा कारखाना ज्याची किंमत 200-300 कोटी रुपये होती, तो कारखाना 10-15 कोटीत घ्यायचा, 10-15 कोटीत घेतला की राज्य बँकेकडून इतर बँकाकडून पुन्हा 200-300 कोटीचं कर्ज घ्यायचं, म्हणजे 0% इन्व्हेस्टमेंट मधला हा सगळ्यात चांगला धंदा आहे ना। आणि मग अशा प्रकारे ईडी नावाची यंत्रणा ज्या वेळेला सायफन ऑफ मनी होतं, मनी लॉन्ड्रिंग होतं, तुमचा खाजगी पैसा वापरला का त्याच्यात, त्या संदर्भात या सगळ्या कारवाया होतात। आणि एखादा सहकारी कारखाना बंद पडतो तोच कारखाना खाजगीत घेतल्यावर चालू होतो, याचा अर्थ तुम्ही व्यक्ती केंद्रित सहकार नाहीये ना। सहकार हा शेतकऱ्यांसाठी आहे, सभासदांसाठी आहे, जनतेसाठी आहे, पण इथे माझा एक कारखाना झाला की मला दुसरा करायचा, दुसरा झाला की तिसरा। आता महाराष्ट्रातल्या नेत्यांचे तुम्हाला माहित आहे, जग जाहीर तुम्हीच दाखवता सगळ्या कारखान्यांचे चित्र, 15-15-20 कारखाने काय करायचे आपल्याला, आणि मग अशा प्रकारच्या त्यातनं चौकशी सुरू होतात। पहिलं तुम्ही डोक्यातून काढा की आम्ही कोण सांगण्याने ईडीची लोक जातात, तुम्ही असंच विचारता की आम्ही कोणतरी ईडीचे डायरेक्टर आहोत, अथॉरिटी आहोत किंवा आयो आहोत, परिस्थिती तशी, तुम्ही परसेप्शन तसं क्रिएट करू नका। बरं, तुमच्याकडे कोण घरी ईडीचं येत, सर्वसामान्य माणसाचे येतं का, जो क्लीन अँड नीट आहे त्याच्या घरी येतं का, ज्याचा इन्कम टॅक्सचा व्यवहार नक्की आहे त्याच्या घरी येतं का, म्हणजे कुठेतरी काहीतरी धुमसते म्हणून दूर येतो ना, त्याच्यामुळे त्या यंत्रणा सक्षम आहेत। बरं, उद्या खोटं केलं तर न्यायव्यवस्था आहे, ती त्या यंत्रणावर ताशेरे ओढेल, असं देशात किती वेळा झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण चिंता करायचं कारण नाही। त्या त्या यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं चौकटीत काम करत असतात, आणि त्यांनी चुकीचं केलं तर न्यायालय आहेच आपलं। सरकार तर भाजपचं येणारच, फक्त आता आम्ही भविष्यवाणी आज उद्या परवा करत नाही, पण महाराष्ट्राच्या भविष्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सरकारशिवाय तरणोपाय नाही, हे 3 तिघाड्या सरकार महाराष्ट्राचं हित करू शकत नाही, कारण सरकार चालवत असताना तुम्हाला एक वाक्यता लागतो, समन्वय लागतो, निर्णय क्षमता लागते, वेळ द्यावा लागतो, राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रासाठी वेळ दिसताना दिसत नाही, अर्थमंत्री त्या ठिकाणी समाजातल्या सर्व घटकांना पैसे उपलब्ध करून देत नाही,
आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प ठप्प आहेत, आरक्षणाचे विषय प्रलंबित आहेत, आरक्षणाची गाजरं दाखवतात, आरक्षणात मराठा समाजाला मिळालं नाही, आणि त्याच्यामुळं या सगळ्यावर जर महाराष्ट्राचं पुन्हा सुरळीत कामकाज सुरू व्हायला पाहिजे तर या राज्याला सद्यस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारचीच आवश्यकता आहे. कारण जेव्हा अतिवृष्टीत मी देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर विदर्भ मराठवाडा फिरलो त्यावेळेला शेतकऱ्यांची उत्स्फूर्त भावना होती, साहेब आपल्या वेळेला आमच्या अकाउंटमध्ये पैसे येत होते, आम्हाला मोबाईल दाखवत होते, आता फक्त मोदी साहेबांचे पैसे येतात, आम्ही मोबाईलकडे टक लावून बघतो एक रुपया येत नाही. साहेब तुमच्या काळामध्ये पीक विम्याचे पैसे भरलेले नसताना अर्धा पीक विमा मिळत होता की नाही, पीक विम्याचे पैसे न भरताही अर्धा पीक विमा त्या ठिकाणी मिळत होता. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आम्ही 25,000 हेक्टरी देऊ बोललो, 50,000 बागायतीला देऊ बोललो, त्याच्यामुळे पूर्णपणे भ्रमनिरास महाराष्ट्रातील जनतेचा झालेला आहे. काँग्रेसनं विलिनीकरणाचं एसटीचं आश्वासन दिलं होतं ना वचननाम्यात, बेरोजगारांना 5,000 भत्ता देऊ म्हटलं होतं, त्याच्यामुळे हे तिन्ही पक्ष जनतेच्या नजरेमध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे उतरलेले आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात आज ठाम मागणी आहे. लोक प्रार्थना करतायत की हे सरकार कधी जाऊन देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार येत आहे आणि तो दिन लांब आहे असं मला वाटत नाही. मला वाटतं 2 वर्षाच्या काळात या सरकारचे वक्तव्य किंवा सामनाचे अग्रलेख असो, सामनाचे रोखठोक असो, सामनातल्या बातम्या असो, इथले प्रश्न विचारायला गेलो, इथल्या गोष्टींवर टीका केली की केंद्र सरकार भाजप याच्याशिवाय बोलत नाही, जे प्रश्न एक विचारला की उत्तर दुसरं द्यायचं, हे त्यांची ठरलेली स्ट्रॅटेजी आहे. आता इथल्या विषयी महाराष्ट्रातल्या प्रश्नांवर बोला ना, केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अतिशय सक्षम आहेत, त्याच्यामुळे तुम्ही केंद्राच्या सरकारची काळजीच करू नका. कोविडच्या काळामध्ये केंद्राने सगळं महाराष्ट्राला दिलं, मास्क केंद्राने दिले, व्हेंटिलेटर्स केंद्राने दिले, ऑक्सिजनचा तुटवडा झाल्यावर केंद्र आलं, गरीब कल्याण पॅकेजच्या माध्यमातून अन्नधान्य केंद्राने दिलं, रेमडेसिवीर केंद्राने दिली, केंद्र सरकारने सगळं दिलंच, त्या व्यतिरिक्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वाड्या वस्त्यांवर शहराच्या गल्ली गोळात काम करत होते, त्याच्यामुळे तुम्ही काय दिलं? शेतकऱ्यांसाठी सगळ्या राज्यांनी पॅकेजेस दिली, कर्नाटकने दिली, इतर राज्यांनी दिली, कोणी 15,000 दिली, कोणी 25,000 दिली, शेतीसाठी दिली, फुलांसाठी दिली, एक नवी कमडी तरी राज्य दमडी तरी राज्यांनी दिली का? आणि त्याच्यामुळे त्यांना प्रश्न विचारला, महाराष्ट्राच्या विकासा संदर्भात विचारलं की केंद्राकडे बोट दाखवायचं. आता एसटीचा प्रश्न आहे ना, एसटीच्या प्रश्नावर बोला, केंद्राने काय केलं त्याच्यावर स्वतंत्र आपण चर्चा करू. त्याच्यामुळं केंद्राकडे बोट दाखवत आपलं अपयश झाकण्याचा यांचा केविल होण्या प्रयत्न आहे, म्हणून अशा प्रकारची वक्तव्य आणि लिखाण त्यांचं होत असत.